अभी मजा आएगा ना भिड़। जय शिवराय। मित्रांनो, माझं नाव सोपान आणि तुम्ही बघत आहात आपलं यूट्यूब चॅनल। बघू शकता मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त आणि एकदम कडक झालेला आहे। कारण मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ तो आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंगवरती केला आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जून महिन्यात मी 3 ते 4 बर्थडेचे व्हिडिओ देईल। तर मित्रांनो, जून महिन्यातला आपला सेकंड व्हिडिओ आहे। यानंतर सुद्धा मित्रांनो आपले 1-2 व्हिडिओ आपल्या महिन्यात बर्थडेचे येऊन जातील। आणि मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ तो खरंच खूप जबरदस्त आलेला आहे। आणि मित्रांनो, यार हा व्हिडिओ बनवायला मला खूप वेळ लागला आहे। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा। जे आजच्या व्हिडिओला लाईक्स वगैरे आहे मित्रांनो, त्या 1000 लाईक्स ते नक्की कंप्लीट करा। आणि मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनल सध्या फर्स्ट टाईम आले असाल त्यांनी चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। कारण आपण इथे अशाच प्रकारे बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगचे व्हिडिओ मराठीमध्ये बघत असतो। त्यासाठी मित्रांनो, चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। कारण सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करा। त्यासाठी मित्रांनो, चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला एडिटिंगमध्ये काही पण अडचण असली तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, कारण आपण तिथे सर्वांना रिप्लाय करतो। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा नक्की फॉलो करा। आणि मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ मी पूर्ण बघा, कारण जो झिप फाईलचा पासवर्ड आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिला आहे, म्हणून आजचा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। तर चला मित्रांनो, आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया। बघू शकतो मित्रांनो, अशा प्रकारचा जबरदस्त व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता लागेल। त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे मित्रांनो काइन मास्टर। आणि मित्रांनो, जे मी काइन मास्टर यूज करत आहे ते आहे मित्रांनो प्रो व्हर्जन। म्हणजे जेव्हा तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओ सेव्ह करता तेव्हा इथे तुम्हाला कोणत्याच प्रकारे वॉटरमार्क पाहायला मिळत नाही। आणि यामध्ये मी सर्व इफेक्ट डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला हे काइन मास्टर डाउनलोड करायचं असलं तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं लागेल। जेव्हा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होता तिथे बघू शकता मी एक मेसेज पिन केला आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं। त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व प्रो एपीके तिथून इझिली डाउनलोड करू शकता। त्यासाठी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल। टेलिग्रामसोबत तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन शकता, कारण आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला काही वेळानंतर आपलं मटेरियल तिथे सेंड करत असतो। त्यासाठी मित्रांनो, आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन व्हा। त्या लिंक्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तर चला मित्रांनो, आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला तयार करण्यासाठी ती बघू शकता। जे काइन मास्टर ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करायचे आहे। जेव्हा तुम्ही काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करता तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे बघू शकता इथे प्लसचं बटन आहे, याच्या तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्लसच्या बटनवर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता 16:9 एक रेशो आहे, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। म्हणजे 16:9 रेशो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो, एक मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलं आहे रेडिओवाला, ते बॅकग्राऊंड तुम्हाला याच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे। तर चला मित्रांनो, ते बॅकग्राऊंड मी इथे ॲड करून घेतो। बघू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे बॅकग्राऊंड इथे ॲड केल्यानंतर बघू शकतो मी बॅकग्राऊंडला ऑलरेडी जो मोशन इफेक्ट आहे तो अप्लाय केला आहे। तुम्हाला आता फोटो कुठून ॲड करायचे ते बघा। इथे बघू शकतो स्टार्टिंगला मी पूर्ण मोशन इफेक्ट तो अप्लाय केला आहे। त्यानंतर मोशन इफेक्ट अप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक लास्टला एक इफेक्ट लागतो, इथे बघू शकता पूर्ण इफेक्ट। तेव्हा पूर्ण जे बॅकग्राऊंड आहे आपलं ते नॉर्मल पोझिशनवरती येऊन जाते। बघू शकता या पोझिशनवरती 10.4 सेकंदावरती। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे बघू शकता एक लेअरचं बटन आहे, त्या लेअरच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लेअरच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे। मीडियाच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे मॉडेलचे फोटो आहेत ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत। तर चला मित्रांनो, मी माझ्या मित्राचा फोटो इथे ॲड करून घेतो। तुम्हाला 2 फोटोची आवश्यकता लागेल, एक तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट फोटो घ्यावा लागेल म्हणजे तुम्हाला तास येत असेल। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा फोटो ऑलरेडी कट करायचा आहे, कट करायचा म्हणजे कटआउट करायचा आहे। जर तुम्हाला फोटो कट करता येत नसेल तर तुम्ही आपला हा वाला व्हिडिओ बघू शकता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही फोटो कसा क्रॉप करू शकता, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा। ओके, तर चला मित्रांनो, मी माझ्या मित्राचा फोटो इथे ॲड करून घेतो। बघू शकतो मित्रांनो, अशा प्रकारचा फोटो घेतलेला आहे मी मित्राचा। आणि जो म्हणजे बॅकग्राऊंडला घेत आहे ना फोटो, त्यासाठी मी ब्लॅक अँड व्हाईट केलेला बघू शकतो अशा प्रकारचा फोटो। आणि अशा प्रकारे तुम्हाला फोटो इथं क्रॉप करून घ्यायचा, जसं मी तिथे क्रॉप केला बघू शकतो अशा प्रकारचा फोटो मी इथं क्रॉप करून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे मग इथे ॲड करून घ्यायचा फोटो। ओके, अशा प्रकारे इथे ॲड केल्यानंतर जो हा फोटो आहे तुम्हाला पूर्ण 30 सेकंदासाठी आपल्याला इथे ॲड करायचा आहे। जिथपर्यंत म्हणजे आपलं बॅकग्राऊंड त्याच्यावर जास्त ॲड केला तरी चालते, बट बॅकग्राऊंडची जी लेअर आहे तिथपर्यंतच फोटो येऊन असते तो। ओके, त्यानंतर मग काय करायचं बघू शकता, हा फोटो इथे ॲड केला ना आपण, या फोटोवर तुम्हाला इथं क्लिक करायचा। आता या फोटोला आपल्याला मोशन इफेक्ट द्यायचा, त्यासाठी या फोटोवर आपण इथे क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला हा फोटो एकदम तुम्हाला इथे खाली घेऊन घ्यायचा, अशा प्रकारे एकदम पूर्ण खाली घेऊन घ्यायचा। ओके, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता फोटो एकदम खाली घेतलेला आहे। त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता डिलीटच्या वरती कीचं बटन आहे, म्हणजे तुम्हाला त्या फोटो लेवल जिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे डिलीटच्या वरती कीचं बटन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे टाईमलाईन आहे तुम्हाला अशा वगैरे समोर सरकवायचे आहे। त्यानंतर मित्रांनो जो फोटो आहे ना आपला, त्या फोटोला तुम्हाला अशा वगैरे इथे वर घेऊन घ्यायचा आहे। अशा वगैरे तुम्ही वर घेतो बघू शकता, अशा वगैरे तो फोटो इथे वर घेऊन घ्यायचा आहे। बघू शकतो मित्रांनो, अशा वगैरे फोटो इथे वर घेतल्यानंतर तुम्हाला टाईमलाईनला जो समोर सरकायचा अशा वगैरे। ओके, त्यानंतर मित्रांनो परत मला तो फोटोला अशा वगैरे वर घेऊन घ्यायचा, जसं मी इथं घेता बघू शकता अशा वगैरे सेम। नंतर परत मला टाईमलाईनला समोर सरकायचा अशा वगैरे, परत मला फोटोला हळू वर घेऊन घ्यायचा आहे।
त्यानंतर मित्रांनो परत मग टाईम वेळेला समोरसमोर घ्यायचं आहे आणि फोटोला असे वगैरे वर घेऊन घ्यायचं आहे साईडने. ओके असे वगैरे इथे फोटो इथे ॲड केल्यानंतर बघू शकता अशा वगैरे पूर्ण आपण फोटो इथे ॲड केलेला आहे. थोडा पण मागे घेऊया फोटो असे अशा वगैरे. ओके त्यानंतर मित्र बघू शकता एकदम जबरदस्त आपला फोटो इथे फोटोला आपल्या इथे ॲनिमेशन लागले तुम्ही एकदा बघू सुद्धा शकता. फोटोला एकदम जबरदस्त ॲनिमेशन लागलेलं आहे. फक्त मित्रांनो अशा वगैरे फोटो इथे ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथून आपण फोटो ॲड केला नाही पोझिशन तुम्हाला येऊन जायचं बघू शकता या पोझिशनवरती. त्यानंतर परत मग लेअरवरती क्लिक करायचं. लेअरवरती क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर एक मी तुम्हाला वॉल दिलेली आहे वॉलची पीएनजी दिलेली आहे ते वॉलची पीएनजी तुम्हाला ज्यावेळी ॲड करून घ्यायचे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे एक वॉलची पीएनजी हे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे. वॉलच्या पीएनजीला आपल्याला थोडं रोटेट करून घ्यायचं आहे अशा वगैरे आपण थोडं रोटेट करून घ्या वॉलच्या पीएनजीला. त्यानंतर या वॉलच्या पीएनजीला अशा प्रकारे झूम करूया बघू शकता अशा वगैरे आपण या वॉलच्या पीएनजी इथे झूम केलेलं आहे आणि पूर्ण तुम्हाला बॅकग्राऊंडवरती होऊन घ्यायचं अशा प्रकारे जसं मी इथं करते बघू शकता पूर्ण या प्रकारे या वॉलची पीएनजीला तुम्हाला पूर्ण झूम करून घ्यायचं आहे जसं मी इथं करते. ओके त्यानंतर मित्रांनो जी वॉलची पीएनजी आहे ना हे वॉलची पीएनजी सुद्धा आपल्याला जिथपर्यंत आपला व्हिडिओ इथपर्यंत आपण इथे ॲड करून घेऊया बघू शकता इथपर्यंत आपला व्हिडिओ इथपर्यंत आपण वॉलची पीएनजी इथे ॲड केली आहे. त्यानंतर तुम्ही थोडं वरती सुद्धा होऊ शकता वॉलच्या पीएनजीला. ओके त्यानंतर आपल्याला वॉलची पीएनजीला आता मोशन इफेक्ट लावायचा त्या बघू शकता वॉलची पीएनजी तुम्ही इथे क्लिक करायचं आहे. वॉलची पीएनजीवरती क्लिक केल्यानंतर वॉलची पीएनजी एकदम तुम्हाला खाली घेऊन घ्यायचं अशा वगैरे. ओके अशा वेळी वॉलची पीएनजी इथे खाली घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे बघू शकता डिलीटच्यावरती एक ऑप्शन आहे कीचं याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे वॉलची पीएनजी आहे ना बघू शकता इथे एक प्लसचं बटन ज्या तुम्हाला क्लिक करायचं आणि जे वॉलची पीएनजी तुम्हाला अशा वगैरे वर घेऊन घ्यायचं. ओके त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला पुढे घेऊन घ्यायचं अशा वगैरे आणि वॉलची पीएनजी तुम्हाला अशा वगैरे इथे वरती घेऊन घ्यायचं आहे आणि परत तुम्हाला अशा वगैरे वर घेऊन घ्यायचं आणि वॉलची पीएनजी तुम्हाला अशा वगैरे इथे वर घेऊन घ्यायचं. ओके बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त इफेक्ट आपल्या वॉलच्या पीएनजीला लागलेला इथे बघू शकता. तुम्ही एकदा व्हिडिओ बघू शकता पूर्ण वॉलच्या आणि फोटोला सुद्धा खूप जबरदस्त इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा वगैरे वॉलची पेनजी इथे इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता जेव्हा इथं पूर्ण फोटो वरती जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट कलरचा जो फोटो इथे पूर्ण वरती ते आपल्या मॉडेलचा. त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला इथे बघू शकता एक लेअरचं बटन याच्यात तुम्हाला क्लिक करायचं. लेअरच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो एक तुम्हाला एक तुमचा मित्राचा एक कलरचा फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. तर चला मित्रांनो एक आपण कलरवाला फोटो इथे ॲड करून घेऊया. मित्रांनो अशा प्रकारचा एक फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा म्हणजे मित्राचा कलरवाला. त्याच्यावर मग इथे व्यवस्थित ॲड करून घ्यायचं. त्यानंतर थ्री डॉट्स ऑप्शन याच्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंड टू बॅक करायचं. सेंड टू बॅक केल्यानंतर मित्रांनो जो ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटो तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे आणि या फोटोचा सुद्धा तुम्हाला सेंड टू बॅक करून घ्यायचा म्हणजे जो कलरवाला फोटो आहे तो समोर येईल. जे कलरवाला जे फोटोची लेअर आहे ते आपल्या वर येऊन दिलं अशा वगैरे. ओके आणि जो फोटो आहे तुम्हाला पूर्ण जिथपर्यंत आपला व्हिडिओ जिथपर्यंत तिथे ॲड करून घ्यायचा बघू शकता अशा वगैरे फोटो इथे ॲड केला आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता या जो आपला कलरवाला फोटो आहे या कलरवाल्या फोटोला तर आपल्याला इथे ॲनिमेशन देण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्याला या फोटोला तर इन ॲनिमेशन इफेक्ट द्यायचा. त्यासाठी तुम्हाला त्या फोटो इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्या फोटो इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता इन ॲनिमेशनचं एक ऑप्शन याच्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनचे ऑप्शन होते इथं क्लिक केल्यानंतर इथे एक बघू शकता इंटर स्लाईड लेफ्ट म्हणून इथे ॲनिमेशन एकदम खाली इंटर स्लाईड लेफ्ट म्हणून इथे एक ॲनिमेशन हे ॲनिमेशन मग इथे देऊन द्यायचं आणि याची जी स्पीड आहे तुम्हाला 3 सेकंदावरती इथे करून घ्यायची आहे. बघू शकता मित्रांनो मी 3 सेकंदावर याची स्पीड ठेवून दिली आहे. तर बघू शकता मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आता फोटो इथे आलेला आहे बघू शकता मॅच झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला परत मग 20 सेकंदावरती बघू शकता 19 म्हणजे 20 सेकंदावरती तुम्हाला परत लेअरवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला शेट म्हणून एक पीएनजी दिली आहे. ते पीएनजी तुम्हाला ज्यावरती ॲड करून घ्यायची आहे. तर चला ते पीएनजी मग इथे ॲड करून घेऊया. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे जे पीएनजी आहे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे कॉर्नरला अशा प्रकारे आहे. तर एक पीएनजीला सुद्धा आपल्याला एक इन ॲनिमेशन जो आपल्याला मोशन इफेक्ट द्यायचा त्यासाठी तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे मग इथे अगोदर जे पीएनजी इथे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे जसं मी इथे ॲड केलं बघू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता हे पीएनजी इथपर्यंत आपल्या व्हिडिओ इथपर्यंत आपण इथे ॲड करून घेऊया. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथं पीएनजी इथे ॲड केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे या पीएनजीवर तुम्हाला इथे क्लिक करायचं जे कॅलिग्राफी शेट नाव त्याच्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं थ्री डॉट्स ऑप्शन याचं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेंड टू बॅक करून घ्यायचं आहे. सेंड टू बॅक केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे पीएनजीला तुम्ही इथे या कॉर्नरला घेऊन घ्यायचं जिथून आपण पीएनजी इथे ॲड केली नाही पोझिशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या पीएनजी आहे तुम्हाला या कॉर्नरला इथे ॲड करून घ्यायचं बघू शकता. इथे तुम्हाला लपून घ्यायचं आहे इथे या कॉर्नरला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता तुम्हाला इथे बघू शकता मोशनचं म्हणजे त्या साईडने पीएनजी इथे हाईड केल्यानंतर त्या कॅलिग्राफीच्या पीएनजीवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ते पीएनजीवर इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता डिलीटच्यावरती कीचं ऑप्शन याच्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. कीचं ऑप्शनवरती इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे की लागून जाईल. त्यानंतर तुम्हाला अशा वगैरे टाईम दिला समोर करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं प्लस बटन याच्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा वगैरे जे पीएनजीला तुम्हाला अशा वगैरे समोर घेऊन घ्यायचं. ओके त्यानंतर मित्रांनो अशा वगैरे तुम्हाला समोर घ्यायचं आहे पीएनजीला टाईम देईल आणि जे पीएनजी तुम्हाला अशा वगैरे समोर घेऊन घ्यायचं बघू शकता अशा आपण समोर घेतलेली आहे. त्यानंतर अशा वगैरे मला समोर घ्यायचं आहे आणि जे टाईम देईल तुम्हाला अशा वगैरे समोर घेऊन घ्यायचं आहे पीएनजीला समोर आणायचं. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला समोर घेऊन घ्यायचे टाईम लाईनला. त्यानंतर पीएनजी तुम्हाला इथे अशा वगैरे इथे ॲड करून घ्यायचे बघू शकता मित्रांनो अशा वगैरे पीएनजी इथे ॲड केले आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो अशा वगैरे इथे पीएनजी इथे ॲड केल्यानंतर बघू शकता एकदम खूप जबरदस्त पीएनजी इथे आपल्याला व्हिडिओ इथे ॲड झालेली आहे. त्यानंतर मग काय करायचं बघू शकता या पोझिशनवरती 24 सेकंदावरती परत तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं मीडियावरती क्लिक करायचं आहे.
मीडियावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक मी तुम्हाला डेटची पेन जी दिली आहे ते डेटची पेन जी तुम्हाला जेव्हा ते ऍड करून घ्यायची तर चला मित्रांनो अशा प्रकारची एक डेटची पेन जी हे डेटची पेन जी आपण इथे ऍड करून घेऊ आहे अशा प्रकारे डेटची पेन जी ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे डेटच्या पेन जी इथे इन ॲनिमेशन द्यायचं आहे फेड ओके अशा प्रकारे इथे ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता एकदम जबरदस्त आपल्या व्हिडिओचं तयार झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला पोझिशन तुम्हाला येऊन द्यायचं आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जे डेटची पेन जी इथे ऍड केल्यानंतर तुम्हाला जिथून आपण हे वॉल ऍड केली आहे ना बघू शकता इथून आपण या पोझिशन इथून वॉल ऍड केली नाही या पोझिशनवर तुम्हाला येऊन जायचं आहे या पोझिशनवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं लेअरचे बटन तुम्हाला इथं क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक मी तुम्हाला शॅडो पेन जी दिली आहे ती शॅडो पेन जी तुम्हाला जेव्हा ऍड करून घ्यायची आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारची एक शॅडो पेन जी तुम्हाला दिलेली आहे आणि हे शॅडो पेन जी तुम्हाला अशा प्रकारे इथं झूम करून इथे ऍड करून घ्यायची आहे सेम बघू शकता अशा प्रकारे शॅडो पेन जी ऍड केली आणि जी शॅडो पेन जी जिथपर्यंत आपला व्हिडिओ तिथपर्यंत आपण ही शॅडो पेन जी ऍड करून घेऊया बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे शॅडो पेन जी ऍड केली आहे मी आणि शॅडो पेन जी आपण थोडं अशा प्रकारे इथं खाली घेऊन घ्या बघू शकता अशा प्रकारे थोडं झूम आउट करतो आणि इथे जे शॅडो पेन जी तर खाली घेऊन घेतो अशा प्रकारे ओके बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला शॅडो पेन जी ऍड करायचे शॅडो पेन जी ऍड केल्यानंतर तुम्हाला परफेक्ट दिलेला स्मोक इफेक्ट दिलेला आहे तो स्मोक इफेक्ट तुम्हाला ज्यावर ऍड करायचा आहे तर चला मित्रांनो तो स्मोक इफेक्ट सुद्धा आपण याच्यावर ऍड करून घेऊया बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे एक स्मोक इफेक्ट दिला तुम्हाला ऍड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता स्प्लिट स्क्रीनमध्ये जायचं फुल स्क्रीन करायचं आहे आणि त्या स्मोक इफेक्टवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे सेंड टू बॅक करून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे म्हणजे सॉरी त्यानंतर इथं ब्लेंडिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे ब्लेंडिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या स्मोक इफेक्टला तुम्हाला स्क्रीनवरती करून घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त इफेक्ट आपल्याला लागलेला आहे फक्त मित्रांनो अशा प्रकारचा जो स्मोक इफेक्ट इथं अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता या पूर्ण व्हिडिओवरती एक ओवरली व्हिडिओ ॲड करायचा आहे म्हणजे एक ओवरली व्हिडिओ दिलेला मी ओवरली इफेक्ट तो ओवरली इफेक्ट तुम्हाला या व्हिडिओवरती ॲड करायचा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग पोझिशनवरती येऊन जायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं आहे लेअरवरती क्लिक केल्यानंतर इथे मीडियाचा ऑप्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे तुमचं फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये तुम्हाला येऊन जायचं बघू शकता अशा प्रकारे या फोल्डरमध्ये आल्यानंतर इथे बघू शकता एक SC ओवरले फायर पार्टिकल म्हणून एक मी इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला ज्यावर अप्लाय करायचा आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट इथं अप्लाय केल्यानंतर तुम्हाला परत स्प्लिट स्क्रीनवरती जायचं आहे त्यानंतर फुल स्क्रीन करायचं ओके त्यानंतर मित्रांनो बघू शकता हा सध्या तुम्हाला पूर्ण ब्लॅक दिसत असेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं त्या इफेक्टवर मी इथे परत क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता एक ब्लेंडिंगचं ऑप्शन आहे ते बघू शकता ब्लेंडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती करायचं आहे स्क्रीनवरती केल्यानंतर मित्रांनो परत ते इफेक्टवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता एक कलर ॲडजस्टमेंट्स ऑप्शन आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे थर्ड नंबरची जे लाईन आहे तुम्हाला फुल स्क्रीन एकदम फुल करून घ्यायचे आणि बघू शकता जो याचा जो सॅच्युरेशन आहे त्यामध्ये इथे पूर्ण वाढून दिलेला बघू शकता खूप चांगल्या प्रकारे इथं इफेक्ट लागलेला आहे त्यानंतर मग काय करायचं ते ओवरली व्हिडिओ तुम्ही इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सेंड टू बॅक करून घ्यायचा ओके तर मित्रांनो बघू शकता इफेक्ट आपल्या व्हिडिओवरती खूप चांगल्या प्रकारे इथं लागलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा ओवरली व्हिडिओ याच्यावरती ॲड केल्यानंतर बाकीची जी एडिटिंग आहे ते आपण कॅपकट ॲपमध्ये करणार आहोत म्हणजे मित्रांनो कॅपकट ॲपमध्ये का बरं करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या डेमोमध्ये बघितलं असेल की जे इफेक्ट आहेत म्हणजे जेव्हा जो व्हिडिओ येते तेव्हा तो व्हिडिओ थोडा शेक होते त्यानंतर मित्रांनो जेव्हा तो मॉडेलचा फोटो येतो तेव्हा त्या मॉडेलच्या फोटोला एक स्मोक इफेक्ट लागलेला आहे ते जे इफेक्ट आहेत ते काइन मास्टरमध्ये नाही आहेत ते जे इफेक्ट आहे आपण कॅपकटमध्ये देणार आहोत जर मित्रांनो कोणाला जर कॅपकट ॲप्लिकेशन यूज करता येत नसेल तर तुम्ही एवढा व्हिडिओसुद्धा तुम्ही काइन मास्टरमध्ये करू शकता एवढा व्हिडिओसुद्धा मित्रांनो खूप जबरदस्त आहे जर मित्रांनो तुम्हाला कॅपकटमधले जे इफेक्ट आहे ते तुम्हाला अप्लाय करायचे असतील तर तुम्ही पुढची प्रोसेस बघा मी तुम्हाला पूर्ण सांगितलं आहे की तुम्ही अशा प्रकारचा जो पूर्ण जे इफेक्ट आहे तुम्ही ते कॅपकटमध्ये कसे देत आहे आणि मित्रांनो ज्यांना जे कॅपकट ॲप्लिकेशनमधले इफेक्ट यूज करायचे असतील त्यांनी पुढचा व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर मग काय करायचं एवढा व्हिडिओ आपण तयार केला ना एवढा व्हिडिओ तुम्हाला आधी सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो सेव्ह करण्यासाठी इथे शेअरच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेअरच्या बटनमध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा जो व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे त्यानंतर मित्रांनो जे कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते आपण ओपन करणार आहोत आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ते इफेक्ट कसे देऊ शकता त्यासाठी पुढची प्रोसेस नक्की बघा मित्रांनो बघू शकता तेवढा व्हिडिओ काइन मास्टरमध्ये सेव्ह केल्यानंतर बाकीचे जे इफेक्ट आहेत आपण कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये देणार आहोत बट मित्रांनो जे कॅपकट ॲप्लिकेशनमधले जे इफेक्ट आहेत ते तुम्हाला पूर्ण डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता लागेल त्या ॲप्लिकेशनचं नाव मित्रांनो टर्बो VPN जे टर्बो VPN ॲप्लिकेशन मित्रांनो प्ले स्टोअरला अवेलेबल आहे तिथून तुम्ही इझिली डाऊनलोड करू शकता किंवा वेबसाईटवरती सुद्धा मी ॲप्लिकेशनची लिंक देऊन देईल तिथून सुद्धा मी इझिली डाऊनलोड करू शकता मित्रांनो जे टर्बो VPN ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला जे टर्बो VPN ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ओपन करायचे ओपन करण्याअगोदर तुम्हाला तुमचा मोबाईलचा जो डाटा आहे तुम्ही इथे ऑन करून घ्यायचा आहे मोबाईलचा जो डाटा इथे ऑन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो जे टर्बो VPN ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथे ओपन करायचे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे जे टर्बो VPN ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमचं जे नेटवर्क आहे ते तुम्हाला इथे कनेक्ट करून घ्यायचं त्यासाठी मित्रांनो इथे बघू शकता टॅप टू कनेक्टचं बटन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता हा ससा इथे पडत आहे तर आपण या ससायला म्हणून थोडं जोरात पडले भाव थोडं मित्रांनो जे कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते आपण ओपन करूया बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे जे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे काही इंटरफेस इथं पाहायला मिळेल मित्रांनो जे कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाऊनलोड करून घ्यायचे टेलिग्राम चॅनलला मी एक मेसेज पिन केला आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व प्रो APK डाऊनलोड करू शकता त्यासाठी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलसोबत तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता सर्व व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपचे जे लिंक्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील त्यानंतर मित्रांनो इथं काय करायचं तुम्हाला इथे बघू शकता अशा प्रकारे जे कॅपकट ॲप्लिकेशन इथे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे
इथे बघू शकता एक न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जो आता जो आपण रिसेंटली आता काइन मास्टरमध्ये व्हिडिओ सेव्ह केला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं दिसेल. त्या व्हिडिओवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्या व्हिडिओवर तिथे क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचा तो व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर एक काम करायचं आहे, जे कॅपकटची ब्रँडिंग आहे व्हिडिओच्या लास्टला, हे इथून तुम्हाला डिलीट करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारचे कॅपकटची ब्रँडिंग इथे डिलीट केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग पोझिशनवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकता इथे खाली इफेक्टचं ऑप्शन मिळेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनवर इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता ट्रेंडिंग, बेसिक, मूड अशा प्रकारचे खूप सारे टॅप्स आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, बेसिक टॅपमध्ये यायचं आहे. बेसिक टॅपमध्ये आल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे शेक इफेक्ट आहे, ज्याच्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारचा जो शेक इफेक्ट माझ्यावरती अप्लाय करून घ्यायचा आहे, आणि जो शेक इफेक्ट आहे आपण इथे 5 सेकंद आहे इथं, म्हणजे 4 सेकंद आहे इथं अप्लाय करणार आहोत. इथे बघू शकता अशा प्रकारचा शेक इफेक्ट आपण इथे अप्लाय केला आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पूर्ण जेव्हा आपले फोटो इथे ॲड होतो, बघू शकता जेव्हा इथे बघू शकता मॉडेलचा फोटो इथे ॲड होतो या पोझिशनवर येऊन जायचं. जेव्हा आपला कलरवाला मॉडेलचा फोटो इथे ॲड होतो, जेव्हा कलरवाला फोटो येतो त्या पोझिशनवर येऊन जायचं आहे. बघू शकता त्यानंतर परत तुम्हाला ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकता मूडचं टॅब आहे, मूडच्या टॅबमध्ये जायचं आहे मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो बघू शकता मूड टॅबमध्ये एक ॲक्वारा म्हणून एक इफेक्ट आहे, बघू शकता अशा प्रकारचा इफेक्ट हा तुम्हाला याच्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट इथे अप्लाय केल्यानंतर जो हा इफेक्ट आहे मित्रांनो आपल्याला इथं काही सेकंदापर्यंत इथे ॲड करायचा, जिथपर्यंत आपला फोटो आहे. तर एकदम बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त इफेक्ट आपल्याला लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो जो इफेक्ट आहे ना आपल्याला फक्त काही सेकंदापर्यंत, म्हणजे जिथपर्यंत आपण काही म्हणजे एखाद्या सेकंदापर्यंत जिथपर्यंत फोटो येऊन जातो या पोझिशनवरती करून घेऊया. बघू शकता खूप जबरदस्त इफेक्ट लागलेला आहे मित्रांनो आपल्या फोटोला. त्यानंतर मित्रांनो जे नाव येते बघू शकता, जेव्हा इथं नाव येते ना पूर्ण टेक्स्ट इथे ॲड होते. बघू शकता जेव्हा टेक्स्ट पूर्ण इथे ॲड होते या पोझिशनवर तुम्हाला इथं ॲड इफेक्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ॲड इफेक्टच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता बेसिकचं टॅब आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं शेकचं बटन आहे, शेकच्या बटनवर इथे क्लिक करायचं आहे. आणि शेक इफेक्ट मग याच्यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि शेक इफेक्टसुद्धा अशा वगैरे मग इथे अप्लाय करून घ्यायचं आहे. बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त इफेक्ट आपल्याला इथे लागलेला आहे. तर मग व्हिडिओच्या स्टार्टिंग पोझिशनवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते बॅग घ्यायचं आहे. बॅग घेतल्यानंतर इथे बघू शकता खाली इथे ऑडिओचं बटन आहे, याच्यावर मग ॲड ऑडिओचं बटन, याच्यात मग क्लिक करायचं आहे. ॲड ऑडिओच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या गॅलरीमधून इथे बघू शकता साऊंडमधून, तुमच्या गॅलरीमधून फ्रॉम डिवाइसमधून तुम्हाला मी जे सॉंग दिलेलं आहे ते सॉंग तुम्ही याच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे. तर चला मित्रांनो मी इथं सॉंग ॲड करून घेतो. बघू शकतो मित्रांनो अशा काही सॉंग इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला बघू शकतो इथून कट इथे बघू शकतो बॅकचं बटन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकतो एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्या इथं तयार झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करायचा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमचा अगोदर जो लोगो आहे तो मग इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि लोगो ॲड केल्यानंतर तुमचा व्हिडिओ तुम्हाला इथं सेव्ह करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे आपल्या चॅनलच्या फर्स्ट टाईम आले असाल त्यांनी चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते यार. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करा. त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो हा व्हिडिओ जर सेव्ह करण्यासाठी तिथे भविष्यात एक अपलोडचं बटन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.